आपण जे गुढीचे वस्त्र आता शिवणार आहोत त्याला छानशा नागमोडी प्लेटी आहेत. गुढी काठीमध्ये अडकवता यावी यासाठी त्याला एक पॉकेट आहे. गुढीला कडुलिंबाचा पाला, आंब्याचा डाळा, हार आणि ती काठीला बांधता यावी यासाठी गुढीला बंदही आहेत. अशी कलात्मक गुढी आता आपण शिवणार आहोत. नमस्कार, मी मेघा वनरसे सण संस्कृती व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुढीसाठी वस्त्र, त्याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. तर आता हे वस्त्र कसं करायचं ते जरा नाविन्यपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. यावर्षी मी तुळजापूरला आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, त्यावेळेला तिथे प्रसाद म्हणून मी ही साडी घेतली. आणि आता आपण जे गुढीचे वस्त्र करणार आहोत तर ते ह्या प्रसादाच्या साडीपासूनच बनवणार आहोत. हे वस्त्र आपण असे आपल्या ओढणीपासून बनवू शकतो. आपण आहेराच्या ज्या साड्या आपल्याकडे येतात तर त्यापासून आपण त्याचा सराव करू शकतो. तर आता आपण ह्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. ऐंशी इंच रुंद आणि 30 इंच उंच अशी किनार असलेली साडी किंवा कोणतेही कापड, 30 इंचाचा गोफ, टाचण्या, दोरा, कात्री, पट्टी, लाकडी स्टिक, स्टिच ओपनर, टेप. आता नीट समजून घ्या, ही आपल्या कापडाची सरळ बाजू आहे, ही किनारीची बाजू आहे, ही जी बाजू आहे ती आपण 30 इंच उंच घेतलेली आहे, पण ती बॉर्डरसह 30 इंच आहे, म्हणजे परत बॉर्डर आपण त्याला लावलेली आहे. त्यानंतर ही जी 9 इंच बाजू आहे या बाजूची, तर ती सुद्धा बॉर्डरसह आहे. ही पूर्ण सरळ बाजू जी आहे ती 80 इंच आहे. आणि त्यानंतर हे क्रॉस मटेरियलला आपण बॉर्डर जोडलेली आहे. तर अशा रीतीने आपण 30 इंच आणि 9 इंच बॉर्डरसह हे कापड 80 इंच लांब अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. थोडीशी शिलाई मार्जिन सोडून साडीची किनार आणि पदर कापून घ्या. साडीच्या दोन्ही बाजूची किनार कापून घ्या. आपल्याकडील नऊवार साडी शिवून जे कापड शिल्लक राहते त्यातील तिरक्या भागातील कापड वापरूनही असे वस्त्र आपण शिवू शकतो. कापडाची उंची 27 इंच, म्हणजे आपल्याला 30 इंच उंची हवी आहे, त्यातली किनार 3 इंचाची आहे. किनार सोडून आपण 27 इंचाचं कापड घेतलेलं आहे. साडीची रुंदी ही 80 इंचाची आहे. साडीच्या दुसऱ्या भागाची उंची ही आपण 6 इंच घेतलेली आहे. किनार जोडून त्याची उंची 9 इंच होणार आहे. साडी जमिनीवर किंवा कटिंग बोर्डवर हंतरून घ्या. साडीच्या दोन्ही भागाकडील मार्किंगवर दोन्ही भागांवर रेषा आखून घ्या. रेषा आखण्यासाठी पट्टी किंवा साडीच्या किनारीचा वापर करा आणि साडीचा तिरका भाग कापून घ्या. किनार सोडून साडीची एक बाजू 27 इंच, साडीची दुसरी बाजू 6 इंच आणि साडीची रुंदी 30 इंच अशी आहे. या प्रकारचे कटिंग दोन वस्त्रांसाठी तयार होते. दोन वस्त्रांचं कापड या कटिंगमुळे तयार होतं. साधारणपणे एका साडीमध्ये आपण 6 वस्त्र शिवू शकतो. साडीच्या तिरक्या भागावर लेस ठेवा. लेस साडीला जोडून टाचण्या लावा. तिरक्या भागातील कापड ताणले जाणार नाही याची काळजी घ्या. तिरक्या भागावर कपड्याला ताण न देता किनारीचा भाग टाचणीने जोडून घ्या. तिरक्या भागात किनार सरळ भागापेक्षा थोडी जास्त लागू शकते. किनारीला मशीन टिप मारून जोडून घ्या. किनारीच्या लावलेल्या टाचण्या काढून टाका. अनावश्यक धागे कापा. किनार सुलट बाजूने उलटवून घ्या. किनारीच्या टिपेवर बोटांनी दाब देऊन किनारीला सफाईदारपणा आणा. आवश्यक असल्यास किनारीला आणि साडीच्या कपड्याला इस्त्री करून घ्या. इस्त्री करताना किनारीची टीप किनारीच्या खालील भागाकडे ठेवा. साडीच्या उंचीच्या भागाकडे दुमड टीप मारण्यासाठी त्याची दुमड करा. दुमड केलेल्या बाजूवर मशीन टीप मारा.
साडीच्या वरील बाजूवर 80 इंच रुंदीवर प्लेट्स घालण्यासाठी 4 इंच अंतरावर मार्किंग करून घ्या। प्लेट्स घालताना सरळ बाजूरील 8 इंच अंतरावरील मार्किंगवर साडीची घडी करून ती उंचीच्या दुमडपट्टीवर ठेवा। अशा रीतीने प्रत्येक 4 इंचाची मार्किंग सोडून प्लेट्स घ्या, त्या एकावर एक अशा व्यवस्थित ठेवा। प्लेटना किंवा किनारीला सफाईदारपणा येण्यासाठी प्रत्येक प्लेट हाताने दाब देऊन सफाईदारपणे व्यवस्थित करत रहा। साडीच्या किनारीचा भाग हाताने दाब देत सफाईदार करत रहा। साडीच्या प्लेटना एकत्र करून त्यास चिमटा लावा। शेवटच्या 2 प्लेट न घेता त्याची मोठी किनारपट्टी शेवटी सरळ ठेवा। सरळ किनारपट्टीसाठी जास्तीचे कापड किनारीच्या आत घडी करून सफाईदारपणे बसवा। त्या सर्व प्लेट्सना जोडून टाचणी लावा। सर्व कापडास आणि किनारीस हाताने दाब देत सफाईदारपणा आणा। पॉकेट प्लेटच्या वरच्या भागात टाचणीवर आपण पॉकेट लावणार आहोत। किनारीच्या भागातील 5 इंच रुंद अशा 2 पट्ट्यांना मार्किंग करा। त्या मार्किंगप्रमाणे किनार कापून घ्या। प्लेटच्या वर 1 इंच अंतर सोडून त्यावर किनार ठेवा। किनार आणि प्लेट्सना टाचणीने जोडून घ्या। पॉकेटसाठी किनारीच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन सोडून तिन्ही बाजूंना मशीन टिप मारा। किनारीच्या वरील भागावर दाब टिप मारा। गोफ लावणे। गोफसाठी 15 इंच लांबीचे 2 बंद कापा। गोफ पॉकेटच्या दोन्ही बाजूकडे मध्यावर ठेवा। गुडीचे वस्त्र काठीला लावल्यानंतर त्या गोफने काठीस बांधावे। गुडीला कडुलिंबाचा पाला आणि आंब्याच्या डहाळ्या लावल्या जातात, त्या गोफने बांधाव्यात। पॉकेटच्या खालील सुलट भागावर किनारीचा वरील भाग ठेवा, त्यास टाचण्या लावा। तिन्ही बाजूंनी मशीन टिप मारा। गोफवरील पट्टीवर डबल टिप मारा। पॉकेट उलटवून घ्या। लाकडी स्टिकने पॉकेटचे कोपरे सफाईदार करून घ्या। अनावश्यक धागे कापा। पॉकेटला तिन्ही बाजूंनी दाब टिप मारा। गोफचे सुशोभन, त्यासाठी किनारीचे 4 इंच लांब आणि 4 इंच रुंद असे कापड घ्या। दोन्ही टोकाकडून ते तिरके कापा। त्या त्रिकोणी कापडाच्या कोपऱ्यावर गोफ ठेवून ती पाकळीची घडी करून घ्या। पाकळीचे दोन्ही बंद आणि बाजूस डबल टिप मारा। अनावश्यक धागे कापा। पाकळी उलटवून घ्या। दोन्ही पाकळ्या एकावर एक ठेवून त्यास कापून आकार द्या। गुडूच्या वस्त्रात जुळजुळीत अशा छान प्लेट्स तयार झालेल्या आहेत। त्या प्लेट्सना आपण आपल्या आवडीप्रमाणे इस्त्री करून सफाईदारपणे आणू शकतो। इस्त्री केल्याने प्लेटींचा आकार छान दिसतो, त्याला सफाईदारपणा येतो। गुडूचे हे वस्त्र वाऱ्यावर उडते, त्यावेळेला ते फार छान आणि डौलदार दिसते। त्यावेळी त्याचे किनार आणि प्लेट्स खूप सुंदर दिसतात। या वस्त्रात ब्रह्मध्वज असेही म्हणतात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असे वस्त्र तुम्ही घरच्या घरी आपल्या गुडीसाठी नक्की तयार करा। आता लवकरच मी तुम्हाला पाडव्यासाठी गुढीच्या पूजेची पूर्वतयारीचा व्हिडिओ शेअर करीत आहे। हा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण गुढीचं जे वस्त्र केलेलं आहे, डिझायनर वस्त्र केलेलं आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याचा अभिप्राय तुम्ही मला माझ्या यूट्यूब चॅनलवर जरूर द्या। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही केलेले गुढीचे फोटो मला नक्की शेअर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।